जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे, पाहूया काही ठळक वृत्त। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पाळण्यात आला। बोदवड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सुद्धा आज बोदवड बंदचे आवाहन करण्यात आले होते। या आव्हानाला प्रतिसाद देत बोदवडकरांनी आज कडकडीत बंद पाळला। या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी सहजशीर आणि शांततेच्या मार्गाने आपले आंदोलन यशस्वी केले। या प्रसंगी बोदवड शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती। मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या या घोषणेमुळे मात्र बोदवड शहर आज दणाणून गेले होते। आज झालेल्या या आंदोलनामध्ये बोदवड तालुक्यातील सकल मराठा समाजाचे हजारो समाज बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बोदवड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। महाराष्ट्र बंदची हाक मराठा समाजातर्फे दिलेली आहे। आज बोदवड शहरामध्ये सर्व व्यापारी बंधूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या बंदमध्ये या समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती देण्याकरता या समाज बांधवांना सर्वांनी पाठबळ देऊन आज जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व व्यापारी बंधूंचे तथा सर्व नागरिकांचे समाज बांधवांचे आभार ऋण व्यक्त करतो व सदैव आपल्या पाठीशी असंच त्यांनी उभं राहावं एवढीच अपेक्षा करतो। धन्यवाद। समाजाच्या वतीने गेल्या वर्षभरामध्ये 58 विविध मोर्चे काढण्यात आलेले आहेत। त्यामुळे मोर्चे शांतता मागणे एक मराठा लाख मराठा हा नारा घेऊन मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रावर काढण्यात आलेले आहेत। या मोर्चामध्ये गुणांचा उल्लेख झाल्यानंतर स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांचा बळी गेलेले आहे। आत्मबलिदान दिल्यानंतरही या सरकारला जाग येत नाही आहे। जाग येणार केव्हा हा एक मोठा प्रश्न आवाजून संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा बांधवांवर आहे। प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये एक एक काकासाहेब शिंदे यांचा आत्मबलिदान देण्याची वाट सरकार पाहत आहे असं आज प्रश्नाने मोठा उपस्थित केलेला आहे। लवकरात लवकर मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन सरकारने त्यांना आरक्षण जाहीर करावं अशी ही भावना येथील मराठा समाजाने व्यक्त केलेली आहे। बोदवड शहरामध्ये कॅमेरामॅन संगीत सोडस जयशेख, जेबीएन महाराष्ट्र, बोदवड। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।